प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। महावीर पराक्रमी हनुमान जयंती कोरोना संसर्ग बघता अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। याचेच औचित्य साधत सद्गुरु चायनीजचा व्यवसाय करणारे धनंजय सोनार यांनी अन्न वाटप केले। जळगाव शहरातील सद्गुरु नगर येथील रहिवासी धनंजय सोनार यांनी खिचडी बनवून कोरोनामुळे ज्यांना दोन वेळचं जेवण मिळत नाही अशा निराधार गरजूंना खिचडीचे पाकिट वाटप केले। यावेळी मयूर पाटील, निखिल पाटील, भूषण पाटील यांचे सहकार्य लाभले। आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही व आमच्या सहकारी मित्रमंडळींनी जळगाव शहरातील जे काही निराधार लोक आहे त्यांच्यासाठी अन्न वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता। तो अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे। कोरोनाचे एवढे मोठे संकट आपले जळगाव शहरावर आलेले असून जळगाव शहरातील जे काही निराधार लोक आहे त्यांना एका टायमाशी जेवणसुद्धा उपलब्ध होत नाही आहे, त्या अनुषंगाने आम्ही आज 100 लोकांना अन्न वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। आमची या नात्या जळगावकर असून जळगावकरांना एकच सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या शहरातील जे काही निराधार लोक आहेत त्यांना आपण चांगल्या चांगल्या पद्धतीने मदत करून त्यांना जेवणासाठी मदत करावी। दरम्यान कालिकामाता चौक, सुभाष चौक, गोलानी मार्केट अशा अनेक विविध ठिकाणी जाऊन या भागात असणाऱ्या निराधारांना खिचडी वाटप करण्यात आली। जेवण पाहून हे लोक देखील खुश झालीत। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया आप तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।